मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणमधील मलंगगडावर, मच्छिंद्रनाथ यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मलंगगडावर आरती संपन्न. ठाकरेगडाचे आमदार अंबादास दानवे आणि खासदार राजन विचारेही मलंगगडावर आणि त्यांच्याकडूनही आरती संपन्न. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टाळल्याची माहिती. अदानी समूहाला सरकार पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचं आंदोलन. आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण उद्या सहभागी होणार. अकोल्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावानं 2 वेगवेगळ्या नंबरवरून धमकीचे फोन. ठाण्यात भाजप युवा मोर्चाचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन. ठाणे शहर भाजप कार्यालयासमोर जमून युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची जितेंद्र आव्हाडांविरोधात घोषणाबाजी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात नाशिकमध्येही आक्रमक. आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून काँग्रेसचं आंदोलन. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांवर शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंची टीका. आव्हाड हे कट्टर हिंदुत्ववादी असल्याचा आरोप. वर्ध्यातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट. पुस्तक प्रकाशक आणि विक्रेत्यांशी संवाद साधला. वर्ध्यातल्या साहित्य संमेलनात पुसाच्या दीपक आसेगावकरांच्या पेनांचा स्टॉल ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू. 54 वर्षांपासून जगभरात जमवलेल्या पेनांचा संग्रह. बीड जिल्ह्यातील 9 बाजार समितीच्या निवडणुका येत्या 3 महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता. 9 पैकी 5 बाजार समित्यांच्या मतदार याद्या अंतिम करण्यात आल्या. अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 37वा दीक्षांत समारंभ संपन्न. सुवर्णपदक आणि विविध पुरस्कारांमध्ये मुलींनी मारली बाजी. परभणीत आयोजित वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचा अभिनेते नाना पाटेकरांवर गंभीर आरोप. 10 लाखांचा इव्हेंट करून मयत शेतकऱ्यांच्या पत्नींना 15,000 वाटप. नाना पाटेकरांकडून संतभूमीचा अपमान. अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचा आरोप. रविकांत दुपकरांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचा वाशिमच्या मालेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा. हजारो नुकसानग्रस्त शेतकरी यांचा मोर्चात सहभाग. बीड मतदारसंघातल्या नवीन रस्त्यांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 213 कोटी रुपये मंजूर. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची माहिती. रस्ते कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम लवकर सुरू करणार असल्याची माहिती. केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्याची शक्यता. 38% भत्ता 42% होण्याची माहिती. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची अमृत उद्यानाला भेट. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विशेष निमंत्रणावरून राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानाला न्यायमूर्तींची भेट. अग्निवीर भरती प्रक्रियेत केंद्र सरकारकडून काही सुधारणा जाहीर. उमेदवारांना शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीच्या अगोदर ऑनलाईन सामान्य प्रवेश परीक्षा द्यावी लागणार. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अलंकार सवाई यांची ईडीकडून चौकशी. बेकायदेशीर सावकारीच्या आरोपात अटकेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचा प्रवक्ता साकेत गोखलेच्या प्रकरणात जबाब नोंदवला. सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांची शनिवारी नियुक्ती. केंद्राच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींकडून सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांचं निधन. दुबईतल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. पाकिस्तानातील माध्यमांच्या हवाल्यानं वृत्त. पाकिस्तान तहरीके इन्साफ अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांची जेलभरो आंदोलनाची घोषणा. पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात दिला जाणारा त्रास आणि निवडणुकांच्या घोषणा केल्या जात नसल्यानं सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा. बॉलिवूड अभिनेत्रा सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा उद्या विवाह सोहळा. लग्नासाठी कुटुंबियांसोबत सिद्धार्थ जैसलमेरमध्ये. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा विवाह सोहळा संपन्न होणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.